नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजचा 27वा लेजंड्स फॉरएव्हर हा 27वा वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास मुंबई विभागाच्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विभागीय सहसचिव डॉक्टर ज्योती परिहर सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला, तसंच विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई विभागाच्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विभागीय सहसचिव डॉक्टर ज्योती परिहर सोलंकी यांच्या हस्ते झालं. नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजचा 27वा लेजंड्स फॉरएव्हर हा वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. या समारंभात विद्यालयाच्या वतीनं शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसं देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसंच यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या समारंभाला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस डी गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्रभारी प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनावणे, स्वाती पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आपले भविष्य घडवण्यासाठी तसंच सर्वांगीण विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचे तणाव न घेता काम करायला पाहिजे असा सल्ला दिला. एक छान असं आपलं मार्गदर्शन आपल्या ज्योती परिहर मॅडम केलेलं आहे. खर तर त्यांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे की आपण स्कूलमध्ये आता आलोय, आपलं भविष्य घडवण्याकरता आलोय, सर्वांनी विकासाकरता आलोय, पण त्याच्याबरोबर टेन्शन न घेता हे आपल्याला काम करायचं आहे. प्रत्येकाला आपल्याला स्कूलमध्ये प्रवेश घेतोय, कुठलेही काम करतोय, तर ह्यासाठी असतं की त्याचं आपलं प्रावीण्य मिळवावं आणि भावी काळामध्ये आपलं आयुष्य घडवावं. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विभागीय सहसचिव डॉक्टर ज्योती परिहर सोलंकी यांनी सांगितलं की विद्यार्थी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला तर त्यांचं गुणकौशल्य विकसित होऊन त्यांना जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्या हाताळण्याचं आणि त्यांना सामोरं जाण्याचं कौशल्य निर्माण होतं. या सगळ्याच्यातनं तुमचा जे काही पाल्य आहे, तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल, तो एका चांगल्या शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या हातात आहे, चांगल्या प्रिमायसेसमध्ये तो आहे आणि त्याला घडवण्याचं जे काही त्यांनी व्रत घेतलंय. तुम्ही आता वेगवेगळ्या इथे कार्यक्रमाचे बक्षीस वितरण बघितलं आणि इतक्या चांगल्या प्रकारच्या की शाळेचा जे मुख्य उद्देश असतो की मुलांचा सर्वांगीण विकास करणं. आपण आता नेहमीची गुळगुळी झालेली राखी की तो एक मातीचा गोळा आहे, त्याला आकारण्याचं काम शाळेसाठी आता गेलेलं आहे. कारण पहिलीमध्ये येणारा मुलगा सुद्धा आता खूप काही शिकून आलेला असतो. तुम्हाला आम्हाला हा मोबाईल स्मार्टफोन वापरता येत नाही, परंतु 3-4 वर्षाची मुलं खूप चांगल्या प्रकारे ते वापरतात. म्हणजे मुलं आता ह्या जगामध्ये जे मीडिया असेल किंवा बाह्य वातावरण असेल या सगळ्याच्या माध्यमातून शाळेच्या प्रिमायसेसमध्ये, कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये जेव्हा राहतात तर त्यांना त्यांच्याकडे लक्ष देणारे तिथे जे काही कार्यक्रम होतात, तिथे ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्यांच्या याच्यातनं त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्या मुलांची होत असते. आणि त्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते की खूप चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही आहात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.